चला पाएंगे भारतीय मुझे पैसे गौरी यांना ओळखलंस? हे पंढरीनाथ उर्फ दादासाहेब सरपोतदार, गुरु माऊली कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक, फार मोठी असामी आहे, पण तरी आपल्या छोट्याशा गावाला आणि या मंदिराला विसरलेले नाहीये. दादासाहेब नमस्कार करते. आयुष्यमान भव. ही गौरी ना? गौरी तुला लहानपणापासून बघतोय बरं का मी. तुम्हाला सांगतो नाना, ही दिसायला गोड आहे ना, तिचा आवाज सुद्धा तसाच गोड आहे बघा. नाही नाही, नुसता आवाजच गोड नाहीये, तिच्यावर खूप चांगले संस्कार झालेत. दादासाहेब घरी चला ना. आज नको बाळ, पुन्हा केव्हा तरी. नाना साहेब येतो आम्ही. बर नमस्कार. चल बाळ. दादासाहेब तुमच्या डोक्यात तेच चाललंय ना जे माझ्या डोक्यात चाललंय ते. होय ना, आमच्या घराची विस्कटलेली घडी आहे ना, ती सावरायला अशीच संस्कार असलेली मुलगी हवी आहे. गुरु माऊलीची मर्जी. माऊली चला चला. खरं म्हणजे दादासाहेबांनी आपल्या गावात सुधारणा करण्यासाठी खूप काम केलंय. मंदिरासाठी सुद्धा त्यांनी आपल्याला फार सढळ हाताने मदत करून जीर्णोद्धार केलाय. पण गुरुजी हे दादासाहेब येतात कशासाठी? येत असतील गावात आणखी काही सुधारणा करायच्या असतील, मंदिराला मदत करायची असेल, नाही का? आले 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 आले. अरे आले दादासाहेब. दादासाहेब नमस्कार. या ना. नमस्कार. नमस्कार. सगळं बरं आहे? प्रवास कसा झाला? घ्या दादासाहेब चहा. घ्या. नानासाहेब चहा. घ्या. दादासाहेब बऱ्याच दिवसांनी गावाकडे येणं केलं, पण परवा मंदिरात भजन मात्र अप्रतिम गायला, मन अगदी प्रसन्न झालं. छे छे, ओ तुमची मुलगी होती म्हणून भजन. हिटलाची कृपा. त्याचीच कृपा. दादासाहेब काम काय काढलं? मी बोल. काम म्हणजे मी तुमच्या मुलीला माझ्या मुलासाठी मागणी घालायला आलो होतो. माझी मुलगी है? तुमच्या घरात काय का आपल्याला काही हरकत आहे का? नाही तसं नाही दादासाहेब. मग आपण कुठे आम्ही कुठे? आणि म्हणजे तुमचा होकार समजायचा ना आम्ही. चल विठ्ठलच पावला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता बघा चहा कसा गोड लागेल. हे विठू ऐकलंस का बाबा काय म्हणाले ते? माझं लग्न ठरलंय, मी माझ्या सासरी जाणार. खऱ्या अर्थाने मला माझं कुटुंब मिळणार. आईसारखी सासू, बाबांसारखी सासरे, बहिणीसारखी नणंद. किती नशीबवान आहे ना मी. पण एवढ्या मोठ्या घरात मी हरवून तर नाही ना जाणार, भांबावून तर नाही ना जाणार. शी अशी कशी हरून जाईन मी? तू असशील ना माझ्या बरोबर? असशील ना? आजपर्यंत तू मला माझ्या कुटुंबाची कमी होऊ दिली नाहीस. तूच माझी आई, तूच माझा भाऊ, तूच माझा परमेश्वर. पण हा, इथल्यासारखं तिथे मी तुझ्यावर दिवसभर रमणार नाही. हा मला माझ्या माणसांना वेळ द्यायचा आहे. सासरचं घर मंदिर करण्यात आणि सासरच्या माणसांची सेवा करण्यात भक्ती असते असं म्हणतात. तिथे तू माझं माहेर असशील, पण परमेश्वर असेल तो माझा पती, सासर माझं दैवत असेल,
तू देशील ना साथ मला? देशील ना?